अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानात अनैतिक कृत्य करताना प्रेमीयुगला सरंगे हात पकडले। याबाबत सविस्तर वृत्त असे की COVID-19 प्रादुर्भावामुळे एका कंत्राटी वॉर्ड बॉयला शासकीय निवासस्थान राहावयास देण्यात आले होते, परंतु सदरचा कर्मचारी हा बाहेरील स्त्री पुरुषांना आपले शासकीय निवासस्थान अनैतिक कृत्यासाठी वापरण्यात देत होता। अखेर आज सकाळी शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले असून या प्रेमीयुगलास व सदरील कर्मचाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। तसेच ही घटना बीजेपी पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली असता बीजेपी पक्षाचे पदाधिकारी रुग्णालयात दाखल होत त्यांनी याबाबत जाब विचारला। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले आहे। अरे एक प्रकरण दबलत होतं यापूर्वीचं, नाही सर मी 15 दिवस नाही झाले रूम घेतली। माणसाला तू घरात थांबतो कुलूप लावतो का म्हणतो, शंका यायला नको म्हणून मी त्यांच्या इकडे रूम मध्ये राहत होतो ना। तू शुक्रिया मानवी काम काम नाही झालं नाही दुश्मनी काही नाही, आमचं फक्त म्हणणं आहे की वा एवढा वाईट प्रकार घडतो बा, घडलं काही की शेवटी गिरीश भाऊ येतो ते की हे झालं आपल्यापर्यंत पोहोचत होत्या, पण आपल्याकडे पुरावे नसल्यामुळे आपण। दादा इथे महिन्याभरापूर्वी एक अँब्युलन्स ड्रायव्हर त्याच्यावर बी असाच आरोप लागला आणि तुमच्या स्टाफ मधून लागला, त्याला तुम्ही काढून टाकलं, शिफ्ट केलं दुसरीकडे। तुम्ही जोपर्यंत कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत असे कामं थांबणार नाही। आणि असं एक नाही, असे रोजचे 4-4, 5-5 किस्से आम्ही तुम्हाला सांगतो किंवा दाखवून देतो। कुलूप लावून जातो म्हणजे समाधान करतो पलीकडे कर्मचाऱ्यांचे कुटुंब आहेत, त्यांच्या रूम कसे काय अलाउड करायचे सर्वांना दिल्या आपण। आता हे इमर्जन्सी मध्ये येतं कोविड, बाहेर कोणी घर द्यायला तयार नाही त्यांना भाड्याने, त्याच्यामुळे आपण सर्वांना ऑर्डर दिलेली। आता त्याला किती दिवस झाले, त्याला ड्रायव्हर ड्रायव्हर मला तुम्ही सांगा ड्रायव्हरला का सर्व ड्रायव्हरून एक काय रोड नाही आपण फक्त वडवायला दिलेली आहे, ड्रायव्हर इलिगली तिथे राहत होते। अरे यांनी लेखी दिलंय ना, यांनी जर लेखी दिलं ना सर वेगळा होता, यांनी लेखी नंतर दिला कुलूप त्यांनी जोडलं ना। अनैतिक संबंध चालता त्यात एक तक्रार करतो तेव्हाच होतं का ते, म्हणजे पोलीस लोक तक्रार नाही तक्रारदार पोलीस राहू शकत नाही। आता हे कशा का तक्रार देतील, तुम्ही पत्त्याचे अड्डे जाता ढाकार जातो कोण तक्रार देतं का, हा कार्यक्रम तसाच आहे ना। हे शासकीय कार्यालय सांगेन ते उत्तर आणि अरे यांनी दिलं लेखी दिलंय ना पाहिलं ना लोकांनी, आपण महिलांवर तो विश्वास ठेवू शकतोय, खोटं सांगू शकतो पण आपण महिलांना कसं काय खोटं ठरवणार। कुलूप लावून घेणारा तो ड्रायव्हर आणि मध्ये जो होता तो ड्रायव्हर तो 108 ड्रायव्हर हे बघा, आज मध्ये जो होता तो 108 ड्रायव्हर होता आणि हा जो बाहेर लावून गेला हा वाढवाय होता, म्हणजे त्याने आपण क्वार्टर दिलेलं आहे नाही 108 माझ्या हातामध्ये नाही, माझ्या हातात नाहीच्या अंडर मी इन्फॉर्म केलं, कुलूप लावून चालू आहे। मी त्वरित इथे 2 मिनिटात हजर झालो, काही महिला इथे जमलेल्या होत्या क्वार्टर मधल्या, काही वॉर्ड बॉय जमलेले होते, आम्ही ते कुलूप उघडायला लावलं तर त्या आतमध्ये एक पुरुष आणि एक महिला आतमध्ये हजर होती आणि बाकीच्या बाजूच्या महिलांनी अशी कंप्लेंट केली की 3 दिवसापासून इथे बाहेर लॉक असतं आणि आतमध्ये एक पुरुष आणि महिला कायम हजर असतो। मग आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही डबा घेऊन आलो होतो, बाहेरून कोणी कुलूप लावलं हे आम्हाला माहिती नाही। मग त्याच वेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये पोलीस पण आलेले होते, आम्ही लगेच पोलिसांना त्वरित बोलवून इथे कारवाई करायला लावली, त्यांनी कुलूप उघडलं तर आतमध्ये महिला आणि पुरुष होता, त्यांचे नावं घेतले, त्यांना मी सांगितलं की यांना पोलीस स्टेशनला जमा करा,
ज्याच्या नावावरती ते क्वार्टर अलॉट केलेलं होतं तो चव्हाण, त्याला पण आम्ही समज दिली आणि नंतर पोलीस स्टेशनला जमा केलं. जमा केल्यानंतर सिव्हिल सर्जन साहेब यांच्या कानावरती मी हा झालेला विषय टाकला आणि त्या पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल करून व तक्रारदार तिथे पाठवून त्याच्यावरती तक्रार दाखल करण्यास सांगितले आणि याच वेळेस त्याची सेवा उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे समाप्त करण्यात यावी यासाठीचं पत्र पण मी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्वरित एका तासाच्या आत पाठवलेलं आहे. त्याच्या ते रूम उघडला त्याच्यामध्ये काही चोरीचं साहित्य सापडलं अशी माहिती आहे. रूममध्ये ऑफिसमधलं कूलर आणि पाण्याचे जार्स तिथे आम्हाला आढळून आले. त्या अनुषंगाने आता पुढील गुन्हा तुम्ही दाखल करणार का? यस, आता आम्ही ते जप्त करणार पहिले आणि मग त्या अनुषंगाने मी ते पत्र पण पोलिसांना देणार आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.